आज अचानक लेखिका मंजिरी धामणकर कित्येक घटना अनुभव असे अचानक अनपेक्षितपणे भेटतात आणि असे संजीवक क्षण आपली दैनंदिनी समृद्ध करतात, श्रीमंत करतात. अशाच काही अचानक भेटलेल्या क्षणांची ही अनुभवरूप कथा. श्रोते हो, अशाच छान छान कथा अनुभव ऐकण्यासाठी कथा मंजिरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर ऐकूया आज अचानक, लेखिका मंजिरी धामणकर. आज अचानक गाठ पडे, कुमारजींच्या आवाजातल्या कवी अनिलांच्या शब्दांशी गाठ खरंतर केव्हाच पडली होती, पण तरुणपणातलं स्वतःच्या धुंदीत जगणं कमी झालं आणि आजूबाजूच्या जगाशी येणाऱ्या संबंधांबाबत मन अधिक संवेदनशील झालं तेव्हा त्या शब्दांचा अर्थ कितीतरी गहिरा झाला. जाणवलं की ही अचानक गाठ फक्त माणसांचीच पडते असं नाही, तर कित्येक घटना अनुभव असे काही अचानक अनपेक्षितपणे भेटतात आणि असे संजीवक क्षण आपली दैनंदिनी समृद्ध करतात, श्रीमंत करतात. कोल्हापूरहून एक कार्यक्रम करून कारनी पुण्याला येत होते. पावसाळ्याचे दिवस, कऱ्हाडपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश होता आणि अचानक चित्रपटातली फ्रेम बदलावी तसा धुवाधार पाऊस सुरू झाला. 15-20 किलोमीटर पावसातून गेल्यावर पुन्हा सूर्यप्रकाश. सृष्टीच्या या बदलत्या रूपसज्जेला दाद देणार तेवढ्यात उजवीकडे इंद्रधनुष्य. एरवी आकाशात नुसतं धूमकेतू सारखं दिसतं तसं नव्हे, तर जणू काळ्या शेत जमिनीतून उगवून आभाळाला भिडून पुन्हा जमिनीत अंतर्धान पावणारी संपूर्ण कमान उभी. ती सुद्धा इतक्या जवळ की ता ना पी ही निपाजा मधला प्रत्येक पट्टा उभी रांगोळी घातल्यासारखा स्पष्ट दिसत होता. कितीतरी वेळ ती आभाळातली छान छान सातरंगी कमान आमच्या सोबतीने येत होती, मग हळूहळू विरून गेली. माझ्या स्मृतीपटलावर मात्र कायमचा ठसा कोरून गेली. पुलांनी इटलीतल्या सोरेंतो गावातल्या समुद्राच्या निळाईचं तिथल्या सूर्यास्ताचं वर्णन करताना लिहिलंय, हुरहुरत्या सांजेचं ते सौंदर्य बघताना जर चांगला पुरिया धनश्री ऐकायला मिळता तर न जाणो आनंदाने कोंदल्यामुळे माझ्या प्राणांनी कुडीचा निरोपच घेतला असता. अगदी असाच अनुभव मला मसुरीला आला. तिथे लाल टिब्बा म्हणून जागा आहे जिथून हिमालयाचं दर्शन होतं. तिथपर्यंत चालत जायची वाटही अतिशय सुंदर गर्द जंगलातून आहे. त्या पॉइंटला आम्ही पोचलो मात्र समोरचं दृश्य बघून भान हरपलं. तेवढ्यात एक अत्यंत देखणा पक्षी दिसला. रेड बिल्ड ब्लू मॅगपाय, माझ्या पक्षी निरीक्षक होऊ घातलेल्या लेकीने माहिती पुरवली. तिथल्या कॅन्टीनवाल्याने गरमागरम कांद्याची भजी समोर आणून ठेवली. गुलाबी थंडी अंगावर शिरशिरी उठवत होती. डोळ्यांना तर इथे बघू का तिथे कळत नव्हतं. भज्यांच्या खमंग वासाने नाकपुड्या सळसळत होत्या. चवीने रसना सुखावत होती आणि तेवढ्यात पंचेंद्रियांपैकी उरलेल्या इंद्रियाला म्हणजे कर्णेंद्रियाला तृप्त करणारी गाण्याची लकेर ऐकू आली. कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं. मला वाटलं मला भासच होतोय, पण दूरवर असलेल्या चहाच्या टपरीवरच्या रेडिओतून लता खरंच शब्दविण संवादूचं गुपित सांगत होते. त्या क्षणी मला पुलंचे ते शब्द आठवले, पण तरीही प्राणांनी कुडीचा निरोप घेतला नाही, कारण अहो हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं ना. कुछ दिल ने कहा सारखंच काळजात रुतणारं गाणं म्हणजे तरानामधलं सीने में सुलगते हैं अरमा. या नितांत मधुर गाण्याचे संगीतकार अनिल विश्वास पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत पुरवैया नावाचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. बलवत्तर नशिबामुळे त्या कार्यक्रमाचं निवेदन मी करत होते. माझं निवेदन अनिलदांना इतकं आवडलं की स्टेजवर येऊन सर्व श्रोत्यांसमोर माझी पाठ थोपटून म्हणाले, इस लडकीने तो मेरे एहसास को छू लिया. माझ्या डोळ्यांना धारा. वाटलं आयुष्यात यापेक्षा चांगलं काहीच घडू शकणार नाही.
पण घडलं दुसऱ्याच दिवशी. श्री अतुल शहा यांच्याकडे अनिलदा मीनाजींना जेवायला बोलवलं होतं. मलाही आमंत्रण होतं. एक वाजता मी त्यांच्या घरी गेले तर काय, स्टार गोल्ड चॅनलवर चक्क तराना लागलेला. मी आत पाऊल टाकलं आणि सीने में सुलग ते गाणं सुरू झालं. मी खिळल्यासारखी तिथेच उभी. साक्षात अनिलदांबरोबर मी त्या दिवशी तरानामधली गाणी बघितली ऐकली. मात्र त्यातल्या अनपेक्षिततेमुळे त्यातली धुंदी कैक पटींनी वाढली. आणि म्हणूनच मला अत्यंत आवडणारी गाणी मी कधीही टेप करत नाही, कॅसेट सी डी विकत घेत नाही. हल्ली तर काय यूट्यूबवरही हवं तेव्हा ऐकता येतं, पण मी तसं ऐकत नाही. कारण तसं झालं की मग हवं ते गाणं हवं तेव्हा ऐकता येतं. अतिपरिचयात अवज्ञेचा धोका असतो, त्यातली लज्जत जाते. मग ते गाणं जेव्हा भुले बिसरे गीत किंवा बेला के फूल मधून औचित भेटतं तेव्हा आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच भावावस्था होऊन जाते. एकदा इचलकरंजीला माझा चरपट मंजिरी कार्यक्रम होता, त्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसने निघाले. पहाटे 5 वाजता गाडीत बसले, लगेच झोपले. 9:30 जाग आली, भयंकर भूक लागली होती. गोंदिया ते कोल्हापूर असा फक्त 30 तासांचा प्रवास करणाऱ्या त्या महान गाडीला पॅन्ट्री कारच नाही असा धक्कादायक शोध मला लागला. बरोबरही काही नव्हतं. जी स्टेशन्स येत होती तिथे तर चहासुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. सांगली स्टेशन आल्यावर म्हटलं इथे तरी काहीतरी मिळेल म्हणून दारापाशी गेले तर स्टॉल दिसला, पण तो खूप लांब होता. तेवढ्या प्लॅटफॉर्मवर श्रीकांत गद्रे हा जुना मित्र दिसला. घाशीराम कोतवालमध्ये मी काम करायची तेव्हा थिएटर अकॅडमीमधला हा मित्र. इकडे कुठे वगैरे निरर्थक चौकशा झाल्यावर त्याला कळलं की मला भुकेची काहीतरी सोय हवी आहे. तो धावत जाऊन बिस्किटांचा पुडा घेऊन आला. तो चढला आणि गाडी सुटली. तो म्हणाला, अगं माझ्याबरोबर गाडीत कोण आहे माहितीये का? कोण? बिस्किटं मिळाल्याच्या आनंदात फारशी उत्सुकता न दाखवता मी म्हटलं, ग्रेस आहेत ग्रेस. काय? कवी ग्रेस? आता मात्र बिस्किट हातातच राहिलं. चल चल, ओळख करून देतो तुझी. माझा विश्वासच बसेना. भल्या भल्या मुलाखतकारांना जंगजंग पछाडायला लावणारे ग्रेस मला इतके सहज भेटणार? हो, तसेच भेटले. भरपूर मनमोकळ्या विविध विषयांवर गप्पा मारल्या. नागपूरची संत्र्याची बर्फी खाऊ घातली. पण त्या अनवट कवीच्या भेटीमुळे माझं पोट केव्हाच भरलं होतं. कौसानीहून हिमालयाच्या शिखरांचं सर्वात सुंदर दर्शन होतं असं ऐकलं होतं, म्हणून मुद्दाम कौसानीला गेलो. दिलीप मी आणि आमचे मित्र हेमंत आणि वृंदा कटककर. तिथे दुपारी पोचलो, पण कसला हिमालय आणि कसलं काय, प्रचंड ढग असल्यामुळे काहीही दिसत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तर आम्ही निघणार होतो. इतक्या लांब येऊन नगाधिराजाने पाठ फिरवल्यामुळे मला फार म्हणजे फारच वाईट वाटत होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून बघण्याचाही प्रयत्न केला नाही. पण सकाळी 6 वाजता वृंदाने दार वाजवलं. डोळे चोळतच मी दार उघडलं. तिने काहीही न बोलता समोर बोट दाखवलं. आहा, समोर उंचच उंच बर्फाच्छादित शिखर, एखाद्या ध्यानस्थ मुनीसारखं. तपस्वियों सी हैं अटल ये पर्वतों की चोटियां हे पंडित भरत व्यास यांचे शब्द सार्थ करणार. सूर्य वर येऊ लागला तशी ती धवलता पितांबर ल्याली आणि हळूहळू इतरही शिखर दृग्गोचर होऊ लागली. चोखंबा, एलिफंट हेड, त्रिशूल, नंदकोट, नंदादेवी, जवळजवळ 2 तास ती आरास आम्ही अनिमिष नेत्रांनी पाहत होतो. म्हणजे गंमत बघा, हिमालय बघायलाच गेलो होतो, पण तरीसुद्धा तो भेटला मात्र अनपेक्षितपणेच. काही वेळा असंही होतं की जी गोष्ट बघायला म्हणून आपण जातो ती दिसते, पण ते प्रत्यक्ष दर्शन इतकं कल्पनातीत असतं की ते एवढं दर्शन सुख पेलायची आपली मानसिक तयारीच झालेली नसते. 1995 साली खग्रास सूर्यग्रहण पाहायला मी जयपूरला गेले होते. जाण्याआधी स्लाइड्स, फोटो सगळं बघितलं होतं. काय दिसणार याची कल्पनाही होती, पण प्रत्यक्षात तो सोहळा सगळ्या कल्पना अपेक्षांच्या सीमा उल्लंघून जाणारा होता.
मन इतकं भरून आलं की तो आनंद ओसंडून त्याची कविता झाली. निसर्गातल्या चमत्कृतीचा थोर आविष्कार, लवले मस्तक गळून गेला क्षुद्र अहंकार. तेजपुंज अशा रविलात्या स्पर्शियले चंद्राने, तेजपुंज अशा रविलात्या स्पर्शियले चंद्राने, तार सप्तका छेडियले जणू अवचितकी मंद्राने. पूर्ण सूर्यबिंबाची झाली नाजुकशी कोर. आपण चंद्रकोर अनेक वेळा बघतो पण सूर्यकोर प्रथम बघितले. पूर्ण सूर्यबिंबाची झाली नाजुकशी कोर, अंगठीतला हिरा जणू की झळकला समोर. बघता बघता त्या चांदाने ग्रासियले सूर्याला, दिनरजनीचे मिलन झाले त्याच सुवर्ण क्षणाला. क्षणभंगुरचे असते सारे, क्षणभंगुरचे असते सारे चक्र फिरे सृष्टीचे, त्या क्षणाने सार्थक झाले परंतु या दृष्टीचे. अश्रू दाटले नयनी माझ्या, अश्रू दाटले नयनी माझ्या पाहून ती लीला. आभार तुझे हे परमेशा मज मानव जन्म दिला, आभार तुझे हे परमेशा मज मानव जन्म दिला.